घटना घडली, जेव्हा मी घरी गेलो तेव्हा माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, माझी मुलगी 10 वर्षाची आहे. या वयामध्ये सुद्धा त्यांना ईडी काय हे माहिती आहे. बघा काय परिस्थिती झाली. लहान पोरग दुसरीत सुद्धा गेलं नाही त्याला ईडी माहिती. पण लहान मुलांनी काय सांगितलं माहितीये का? मी काय म्हणतो माहितीये, बच्चा पण दिल का सच्चा का असतो. लहान पोरं मला काय म्हणतात माहिती का? मलाच धमकी देतात. काय निर्णय घेणार आहेस? माझी मुलं, मी माझ्या आई वडिलांचं पत्नीचं तर बोलतच नाही. लहान पोरं काय निर्णय घेणार आहे? म्हणलं बाबा वेगळाच थाट आहे यांचा. मी आजोबा बरोबर राहणार आहे. नक्की पंजोबा बरोबर राहणार का? मी म्हणलं हो राहणार. जर पंजोबाची साथ सोडली तर आम्ही तुझ्याशी बोलणार नाही अशी लहान पोरं मला सांगतात. अहो बाप झाल्यापासून मी विचार करतोय आणि ही घटना घडल्यानंतर की समजा मी आज जर माझ्या आजोबाबद्दल मी वेगळ्या पद्धतीने वागलो, ज्याली मला विचार दिला, आदर दिला, शिकवलं, त्यांना जर आज सोडून मी सत्तेत गेलो, स्वार्थासाठी जर दुसऱ्या विचाराबरोबर गेलो, तर 10-15 वर्षानंतर ही लहान पोरं जी माझ्या निर्णयाकडे बघत आहेत, तर उद्या जाऊन कदाचित ते मलाही म्हणतील तू तुझ्या आजोबा बरोबर नाही राहिला, आम्हाला तुझ्या बरोबर राहायचं नाही. असं होऊ शकतं का? नाही होऊ शकतं. ह्यालाच तर विचार म्हणतात. आणि हे विचार या पिढीसाठी नसतात. तो आपल्याला एक संदेश द्यावा लागतो पुढच्या पिढीला.